तालुक्यातील वैजनाथ येथील आदित्य खाटोड यांच्या नावे असलेल्या 105 ते 108 वाळू गटाचे मोजमाप तक्रारदार विजय भास्करराव पाटील यांच्या सक्षम महसूल विभागाचे अधिकारी नदीप पात्रामध्ये करत आहेत. गौरव बागुल, झूम ऑन न्यूज, जळगाव. यांनी काही अहवाल दिला तरी तो समाधानकारक राहील असं मला वाटत नाही. आज श्री इन्फ्रास्ट्रक्चर या नावाच्या ठेकेदाराच्या मोजणीविषयी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आदेश दिले होते. त्याची मोजणीसाठी अधिकारी आले होते. त्यांनी त्यांच्या सरकारी कामाच्या पद्धतीनुसार ती मोजणी केलेली आहे. याच्या अगोदर 5 तारखेला देखील इन कॅमेरा मोजणी झालेली होती. त्या मोजणीचा अहवालसुद्धा ॲडिशनल कलेक्टर साहेबांकडे आहे. आजसुद्धा मोजणी झाली आहे. हिचासुद्धा अहवाल सगळ्यांसमोर आहे. ऑनलाईन मोजणी झालेली आहे. सगळी फेसबुक लाईव्ह झालं, सगळीकडे झालं. इन कॅमेरा मोजणी फक्त नावाला होती. उलट आम्हाला यात संशय आहे किंवा हा जो प्रकार चालू आहे हा ऑनलाईन करण्याचा असेल तर मग इन कॅमेरा घेणारा हरकत आमची असताना देखील याला पंचनाम्याला आणि या मोजणीला अर्थ काय असं समोरचं तक्रार होत असेल तर आमचीसुद्धा यावर हरकत आहे की जी शासकीय पद्धतीने मोजणी होते ती झालेली आहे. ठेकेदाराला जे काही नियम अटींचं पालन करायचं, GPS असो, त्यानंतर वृक्ष लागवडचं असो, ते पूर्णपणे केलेलं आहे. गावकऱ्यांच्या कुठल्या प्रकारच्या या संबंधित तक्रारी नाहीत. आज जी मोजणी झाली ती कायदेशीर झालेली आहे. उपजिल्हाधिकारी यांच्या समक्ष पूर्ण टीम जी होती ती आलेली आहे. आणि या मोजणीला जेव्हा आम्ही ताबा घेतला त्यावेळेस देखील इथे पाणी होतं. आजसुद्धा त्या ठिकाणी पाणी आहे. आणि आमच्या जिथे मोजणीचा आम्ही ताबा घेतला होता त्या मोजणीप्रमाणे जे बेंचमार्क केलं पाहिजे ते सरकारी यंत्रणे त्यात सोडून दिलं होतं. ताब्या घेताना ताब्याच्या ठेक्याच्या शेजारची जो पंचनामा केला पाहिजे तो देखील त्यांनी केला नव्हता. परंतु आज तक्रारीचं म्हणणं असं आहे की या ठेक्याच्या शेजारीचं जी उत्खनन झालं त्याची पण मोजणी करावी, त्याला आमची हरकत होती. त्यामुळे कदाचित त्यांनी असं विधान केलं असेल.